झोपडी आहे पुण्यातल्या पहिल्या सायकल ट्रॅकच्या जवळ. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच तो सायकल ट्रॅक शोधावा लागेल, कारण की आता तो राहिलेलाच नाही आहे. हा जो सगळा भाग आहे तो आहे SNDT कॉलेज गेट ते लॉ कॉलेज, त्याचबरोबर सेनापती बापट रोडने जर आपण पाहिलं तर युनिव्हर्सिटी, असा हा सगळा E² पर्यंतचा हा सायकल ट्रॅकचा एरिया होता 4.5 किलोमीटरचा. मात्र आता जर पाहिलं तर हा सायकल ट्रॅकचं सगळ्या पद्धतीने उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. कुठलाही सायकल स्वाराला इथून सायकल घेऊन जाता येत नाही. आपण बोलूयात आपल्याबरोबर जुगल राठी आहेत. एकीकडे पुणे सायकलिंगचं शहर जे पुणे होतं पूर्वी, ती ओळख पुन्हा व्हावी म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात आणि एकीकडे सायकल ट्रॅकच उद्ध्वस्त केले जातात. 2007 जेव्हा नितीन करीर सरांची बदली झाली, बदलीच्या आधी त्यांनी हा एकमेव पुण्यातला असलेला 4.5 किलोमीटरचा सायकल ट्रॅक जो थेट SNDT पासून थेट E² पर्यंत जातो, विद्यार्थ्यांना इथं भरपूर शाळा कॉलेजेस आहेत त्यांना सोयीचं, आणि त्या दृष्टीनं पहिला सायकल ट्रॅक झाला आणि मोठ्या प्रमाणावर ह्याचा वापर सुरू झाला. रोज कमीत कमी 2 ते 3 हजार सायकली या मार्गावरनं जायच्या, पण आता मेट्रोच्या नावाखाली हा सायकल ट्रॅक पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. मेट्रो इथून जाणार आहे का? नाही, पण मेट्रो कर्वे रोडला जाणार आहे, पण वाहनांचे सोयीसाठी हा इथं वळवलेला आहे. हा जो आपण जिथं उभे आहोत हा खरं फुटपाथ आहे, त्याच्या पुढं जो सायकल ट्रॅक होता तो पूर्णतः काढूनच टाकलेला आहे वाहनांची सोय करण्यासाठी, पार्किंगची सोय करण्यासाठी. तुम्हाला काय अडचणी जाणवतात जेव्हा तुम्ही सायकल चालवता? मला मुळात असं वाटतं की नुसत्या सायकलींसाठी योजना करून उपयोग नाही आहे. रस्ते जर तुम्ही सायकलींचा ट्रॅक केलात तर सायकली चालवणं सोपं पडतं. आज रस्त्यावर मोठी वाहनं आहेत, मुळातच सगळ्या ट्रॅफिकनी रस्त्यांचा श्वास कोंडलेलाच आहे. आधीच आम्ही सायकल चालवताना आम्हाला एवढीशी जागा जरी असली तरी आम्हाला खूप धडपडायला होऊ शकतं. 130 किलोमीटर सायकल ट्रॅक प्रविंसीय परदेशी आयुक्त असताना पूर्ण शहरभर केले, त्यातले आता 30 किलोमीटरसुद्धा शिल्लक राहिलेले नाही. BRTच्या नावाखाली, वृक्षतोडीच्या नावाखाली, वाहतुकीच्या नावाखाली सर्वत्र त्या सायकल ट्रॅक काढून टाकले. ब्रजनी सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे.